श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुटुंबातील तरुण शेतकरी विलास अशोक देसाई यांचे महावितरणाच्या विद्युत पोलवरील तारेला चिटकून दुर्दैवी निधन झाल्यामुळे देसाई कुटुंबांचा आधारवड नाहीसा झालाय। हे ओळखून कुटुंबियांच्या मदतीसाठी सोशल मीडियातून आवाहन करताच मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झालाय। कैलासवासी विलास यांच्या पश्चात वृद्ध आई, एक पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार होता। त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय। तसेच घरामध्ये तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा आणि एकमेव कमवता होता। त्याच्या वडिलांचं वर्षश्राद्ध समीप आलेलं असताना दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं। या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला। यामध्ये प्रामुख्याने ठाणे येथील उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घरी भेट देत त्यांच्या घराचं आधारवड असलेलं बांधकाम पाहून घराचे वरील छतासाठी अँगल, पाईप, पत्रे यासाठी तब्बल 30,000 रुपये देत मदत केली। तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या माध्यमातून सुमारे 40 ते 45,000 रुपये मदत नागरिकांच्या माध्यमातून जमा झाली आहे। पत्रकार देवीदास देसाई, नाशिक येथील राहुल क्षीरसागर, कृष्णा देसाई आणि पत्रकार संदीप जगताप यांच्या माध्यमातून सुमारे 50,000 ची मदत जमा करण्यात आली असून ही मदत मयत विलासच्या मुलीच्या नावे ठेव पावतीच्या स्वरूपात बँकेत ठेवण्यात येणार आहे। ग्रामविकास अधिकारी टी के जाधव आणि पत्रकार संदीप जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे ग्रामस्थांना कैलासवासी विलास देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे त्यांच्या कुटुंबात कमवता व्यक्तीच गमवल्यानं मुलीच्या शिक्षणासह भविष्यातील सर्वच प्रश्न अवघड असल्याने मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी टीके जाधव आणि पत्रकार संदीप जगताप या दोघांच्या खात्यावरती सुमारे 90,000 आसपास रक्कम जमा केली आहे। जमा झालेली रक्कम दोन मुलीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। सोशल मीडियातून सामाजिक जबाबदारी ओळखून अनेकांनी मदत केली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं सर्व दानशूर व्यक्तींना धन्यवाद देण्यात येत आहे। प्रतिनिधी एजाज पठाण, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।